नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अतुल वानखळे, अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण देवी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आणि आपण मागे बैल बघून राहिलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे बैल इथे उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या जातीचे बैलसुद्धा उपलब्ध आहे आणि देवीचा बाजार जो आहे अतिशय चांगला भरतो, सुंदर भरतो। आता आपण लगेच विविध कास्तकाराशी संवाद साधणार आहोत आणि बैलाच्या किमतीसुद्धा जाणून घेणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर शेतकरी बांधवांनो चॅनलला असं आपण सबस्क्राईब करून घ्या आणि त्यामुळे काय होईल की आमचे नवनवीन व्हिडिओ बैल बाजाराचे आपल्यापर्यंत अगदी वेळेवर उपलब्ध होईल। चला तर मग नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आता फिरत आलेलो आहोत। हे शंकर सुरकार देवी यांची दावण आहे आणि हे आपण बैल पाहून राहिलेले आहेत। देवीचेच ते प्रॉपर आहे आणि त्यांनी मोबाईल नंबर आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपल्याला ते उपलब्ध करून देण्यात येईल। तर ही जी जोडी पाहून राहिलेली आहे तुम्ही, याची किंमत बी 1,75,000 रुपये अशी ठेवलेली आहे आणि इथं जे जोडे आहे शेतकरी बांधवांनो देवीच्या बाजारामध्ये, हे लाल कंदारी बैल दिसते, याला मुंगलाई म्हणून इथं उल्लेख केला जातो। बोलीभाषेतला शब्द आहे मुंगलाई म्हणून आणि सर्वसाधारणपणे मुंगलाई असाच उल्लेख केला जातो। आता हे जर बैल पाहत आहे तर हे गावरान आहे, आपण पाहू शकता। त्यांच्याकडे दोन्ही प्रकारची दावण राहते, हे गावरान बैलाची दावण आहे। आताच आपण मुंगलाईची दावण बघितलेली आहे आणि ही गावरान दावण आहे। तर दोन्ही प्रकारचे बैल आपल्याला इथं उपलब्ध होतात। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर हे गावरान बैल खरेदी करायचे असतील, मुंगलाई जे बैल आहे त्याला लाल कंदारी असं म्हटलं जाते, म्हणतं ते जे बैल आहे ते जर खरेदी करायचं असेल तर आपण देवीच्या बैल बाजारामध्ये प्रत्यक्ष संपर्क साधू शकता आणि आपण काकाचा नंबरसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत। आणि याच काकाची एक जोडी आपल्याला अलग बांधलेली आहे, ती बी नजरेस पडलेली आहे आणि मग हे अलग जे बांधलेली जोडी आहे ते आपण पाहू। आता जी अलग बांधलेली जोडी आपण आपल्या नजरेस पडलेली आहे ही पहा शेतकरी बांधवांनो, ही जोडी पाहून घ्या। या जोडीची किंमत 2,00,000 रुपये ठेवलेली आहे, आपण पाहू शकता। चार चार दाती गोरे आहे, कास्तकारा जे आपल्या काकांनी आपल्याला सांगितलं काय चार चार जाती गोरे आहे आणि हे लाल कंदारी जात आहे, इकडं मुंगलाई म्हणून तिचा असा उल्लेख केला जातो। जर आपल्याला ही बैलं जर लागत असेल तर आपण संपर्क साधू शकता आणि आपण आपल्यापर्यंत ते निश्चितच त्याचा कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देऊ शकतो। आणि आपण या अतिशय सुंदर असा बैल बाजार इथं भरलेला आहे देवीचा आणि आपण पहिली वेळेस देवीकडे आलेलो आहोत आणि इथं विविध प्रकारचे बैलं आपल्याला उपलब्ध झालेले दिसतात। होतेत करून व्यापाऱ्याच्या दावण्या थोड्याशा जास्त आहे आणि ग्रामीण कास्तकाराचे जे बैलं आहे इथं आपल्याला थोडं कमी दिसते, तरी आपण ग्रामीण जे गावठाण बैलं आहे आपल्या ग्रामीण कास्तकाराचे छोट्या कास्तकाराचे बैलं लवकरच दाखवू, आपण लवकर दाखवू आणि फिरत जाऊ पाहू की गावरान कोणाचे बैल आहे की नाही। तर आपल्यासमोर हे गोरे दिसून राहिलेले आहे, आता आपण प्रत्यक्ष मालकासोबतच या गोऱ्यासंबंधीची माहिती बघून जाणून घेऊया। तर आपलं नाव का? भूषण वरघने। हे भूषण वरघने आहे, कुठले? पालोती, तहसील जिल्हा वर्धा। पालोती तहसील जिल्हा वर्धा इथले आहे। तर भाऊ मग ह्या बैलाची जात कोणती आहे? मुंगलाई। हे मुंगलाई जातीचे गोरे बैल आपण पाहून राहिलेले आहे शेतकरी बांधवांनो। याची किती दात आहे भाऊ? चार चार दात दोन्ही पण। दोन्ही पण चार चार दाती आहे। तर मग हे बैल जे आहे खासराला चांगले चालते? एक नंबर चांगले चालते। म्हणजे कोणत्याही धुरीत जुतले तर चालते का? हो। शेतकरी बांधवांनो, हे कोणत्याही धुरीत जुतले तर चालते असे म्हणतात आणि त्याची किंमत किती आहे भाऊ? मग 2,30,000 यांनी या बैलाची किंमत 2,30,000 रुपये ठेवलेली आहे। शेतकरी बांधवांनो, अतिशय सुंदर असे गोरे आहे, या गोऱ्यासंबंधी आपल्याला काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितच नोंदवा, त्या भाऊचा आपण नंबर पण देऊ आणि त्यांच्यासोबत आपण संपर्क साधू शकता। शेतकरी बांधवांनो, हे आता आपण दुसरी जोडी पाहून राहिलेले आहेत आणि दुसरी जोडी बी अतिशय सुंदर अशी आहे, पाहून घ्या तुम्ही शेतकरी बांधवांनो। ही दुसरी जोडी आपल्या नजरेस पडत आहे आणि अतिशय सजवलेली जोडी आहे, एक रंग एक शिंका वेगळ्या प्रकारची जोडी आहे। आतापर्यंत आपण जे 2-3 बाजार पाहिले, घाटांची, आरणी, पांडवकडा, मोहद्या असे 2-3 बाजार पाहिले, पण त्या बाजारामध्ये आपल्याला अशी जोडी नाही दिसली।
पण या देवीच्या बाजारामध्ये हे विशेषता आहे का, इथं दुसऱ्या जातीचे जोडी बैलंसुद्धा उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येते. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण प्रत्यक्ष त्या भाऊशीच्या जोडी संबंधात संपर्क साधू. तर नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव काय आहे? आशिष सुरेश वर्गने. आशिष सुरेश वर्गने. तर शेतकरी बांधवांनो, आताच आपण एक जोडी पाहिलेली होती, त्यांचीच हे दुसरी जोडी आहे. आणि कोण्या गावची? आपण पालोतीचे. आताच आपण ते एका भाऊची जोडी पाहिली होती, ते एकाच गावचे आहे आणि त्यांची हे दुसरी जोडी आहे. तर मग काका, किती जाती झालेल्या आहेत? सहा सहा जाती झालेल्या आहेत. तर शेतकरी बांधवांनो, हे पश्चिम महाराष्ट्रातील बैल आहे म्हणून त्यांची जात जे आहे सर्वसाधारण मंगलाई असं काका सांगत आहे. तर मग काका, याची किंमत किती ठेवली? किंमत 2,50,000 रुपये. तर काकांनी याची किंमत 2,50,000 रुपये ठेवलेली आहे. शेतकरी बांधवांनो, यासंबंधी काही आपल्या सूचना असतील, कमेंट असतील, तर आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. काकाचा आपण नंबर उपलब्ध करून देऊ, आपल्यापर्यंत निश्चितच त्यांचा नंबर पोहोचेल. आपल्याला जर मागणी करायची असेल तर आपण मागणी करू शकता, किंवा काही आपल्या सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण या देवीच्या बाजारात ही तिसरी जोडी पाहून राहिलेलो आहोत. आणि या तिसरी जोडी पाहून घ्या, आतापर्यंत आपण मुंगलाई म्हणजे लालकंदारी बैलं पाहिलेले आहे आणि अस्सल गावरान बैलं काय असते हे बघून घ्या. अस्सल गावरान बैलं आहे आणि त्यांच्या घरची जोडी आहे. कास्तकाराचं म्हणणं आहे का आपल्या घरची जोडी आहे आणि त्यांनी आता विकालीसुद्धा काढलेली आहे, देवीच्या बाजारात त्यांनी आणलेली आहे. आपण त्या काकाला त्यांचं नाव हे घ्या आणि बैलाचं काय आहे ते सर्व विचारून घेऊ. तर नमस्कार काका. नमस्कार. तर आपलं नाव काय काका? चिंतामन सुरेशराव अजमेरी. हे चिंतामन सुरेशराव अजमेरी आहे. तर गाव कोणतं काका? विजयगोपाल. यांनी विजयगोपालला राहत. तर मग हे जे बैल आहे, तर एक घरगुती म्हणजे गावराणी? हा, गावराणी घरची बैल. याची जात कोणती? काटेवाडी. तर गावरान काटेवाडी. शेतकरी बांधवांनो, हे गावरान काटेवाडी आहे. तर याचं दातं कसं काय आहे? मग गोरं सहा दात. कोणतं? उजवं आलं? उजवं. शेतकरी बांधवांनो, याच्यातलं जे उजवं गोरं आहे ते सहा दात आहे. आणि तिकडलं गोरं ते डावा गोरं 8 दात काढले आता तुमचे. तर जे डावा गोरं पाहून राहिलेले आहे त्यांनी ते 8 दात काढलेले आहे. तर मग शेलकर हे काय प्रकार आहे याच्यामध्ये? शेलकर प्रकार असा आहे, गोरं जर 8 दात झालं त्याच्यावर 1 वर्ष गेलं तर गोरे शेलकर झाले गोर. तर 8 दात झाल्यानंतर 1 वर्ष जर गेलं तर शेलकर गोरे. शेलकर त्याच्यानंतर 2 दाताचे खिळे पाडले गोरे 8 दात असं. गोऱ्याला 8-8 दात राहते, 6 दात राहत नाही कोण्यात, गोऱ्याला 7 दात राहत नाही. 2-2 दातापासून सुरुवात होते, चालला गोरा वाढत. आता ह्या बैलाचं वय असून कमीत कमी 12 वर्ष, 20 वर्षाचं आयुष्य बैलाला, त्याच्यावर बैल जगत नाही. तर शेतकरी बांधवांनो, मग हे वावरात चांगले काम करते का? वावरात चांगले काम, 2x2 माणसं उभे करून वखर जुतून घ्या ना. 2x2 माणसं बसा म्हणते आणि वखर जुतून घ्या म्हणते. तर मग खासरबंडीले धुरीत जुतले तर चालते का? कोण्या धुरीत जुता बैल? डावा उजवा. डावा उजवा कोण्या धुरीत जुतून घ्या म्हणते, कसं आहे पद्धतीने जुतून घ्या म्हणते. तर मग काका, या झोडीची किंमत किती ठेवली आहे? 2,20,000 रुपये. त्यांनी 2,20,000 रुपये ठेवलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या आपण जोडी पाहू शकता. तर काकांनी याची किंमत 2,20,000 रुपये ठेवलेली आहे. आपल्याला जर जोडीचं लागत असेल आपण कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर त्यांचा उपलब्ध करून देऊ. आपण कमेंट बॉक्समध्ये काही या जोडीसंबंध आपल्या काही सूचना असतील, मागणी असेल, तर आपण निश्चितच नोंदवू. आज आपण आता आपण या बैलाच्या विषयी माहिती जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? नरेंद्र खंतडे. तर हे जोडी आपण पाहू राहिले शेतकरी बांधवांनो. तर मग काका, या जोडीचे दातं किती झालेले? दातं 6-6 दात आहे. 6-6 दात झालेले आहे. तर काका, मग किंमत किती आहे? 1,50,000 रुपये. 1,50,000 रुपये काकाने किंमत सांगितलेली आहे. तर मग ही जोडी आहे जी आहे शेतामध्ये चांगली काम करते का? हो, चांगली काम करते. हा जो पहिला बैल दिसून राहिलेला उजव्याच्या बाजूचा, तर दोन्ही धुरीत जुतला तर चालते का? चालते चालते, दोन्ही धुरीत चालते. तर शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही जे बैल आहे कोण्या धुरीत जुता असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि चांगले चालतात शेतात, मी काम चांगलं करतात. आणि आपल्याला जर काय या जोडीविषयी काही वाटत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण निश्चितच त्यांचा मोबाईल नंबर आपल्यापर्यंत उपलब्ध करून देऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, आता आपण देवीचा पूर्ण बाजार फिरलेलो आहोत आणि आपल्याला देवीच्या या पूर्ण बाजारामध्ये विविध प्रकारचे बैल आपण पाहिलेले आहे, विविध बैलाच्या मालकाशी संवाद साधलेला आहे. तर ह्या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि आपण पाहत राहा.
अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल, नमस्कार।